बर जर चर्चा करायला असेल तर इतक्या कमी कालावधीमध्ये लगेच काय निघून गेले हे देखील प्रश्न आहे साऊथ इथले जे हेड आहेत सावंत जे ॲडिशनल सी पी आहेत त्यांना देखील शरद पवार यांनी बोलून घेतलेला आहे कारण की या संपूर्ण घडामोडीमध्ये जे काही खरी घटना घडली त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहे का याविषयी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित आहे अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत की इतका मोठा मॉब आला त्याची कल्पना पोलिसांना देखील कशी नव्हती आणि लॉन ऑर्डरचे जे हेड आहेत नांगरे पाटील असतील किंवा एसबीचे जे हेड आहेत त्यांच्याविषयी देखील प्रश्नचिन्ह आता उपस्थित होणार आहे थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी देखील हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर गृह गृहमंत्रालयांविषयीची नाराजी कुठेतरी महाविकास आघाडीचे नेते बोलून दाखवत आहेत या संदर्भातच थेट पवारांनी बोलून घेतलं होतं का आणि वळसे पाटील यांनी इतक्या कमी कालावधीमध्ये लगेच का निघाले हे देखील आता चर्चेचा विषय आहे कारण की राज्याचे गृहमंत्री जर शरद पवार यांना भेटायला येत असतील तर वोटिंगचा विषय असेल किंवा कोणताही विषय असेल तर त्याला थोडासा वेळ लागतो अवघ्या काही मिनिटातच भेट घेऊन ते निघाले निघाल्यानंतर त्यांना आपण विचारलं की नेमकं कशासाठी भेट होती त्यावर कोणतेही वक्तव्य वळसे पाटील यांनी दिलेलं नाही पण ही राजकीय वर्तुळ खूप चर्चा सुरू झालेली आहे वळसे पाटील सागर एकंदरीत आता या चर्चांना वेग आलेला आहे दिलीप वळसे पाटील अगदी काही मिनिटं भेटतायत पण त्यानंतर प्रतिक्रिया द्यायला सुद्धा तयार नाहीये धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीसाठी